राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद शिंदे यांची सनसनाटी मुलाखत आपण आता ऐकूयात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते जीवन न्यूज पुणे मेट्रो वृत्तवाहिनीमध्ये आले होते. नमस्कार, मी अजिंक्य दंडवते. मेट्रो न्यूजच्या चर्चा तर होणारच. या कार्यक्रमामध्ये आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते अरविंद शिंदे आलेले आहेत. सर, कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, गेली 30 ते 35 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात, सध्याची परिस्थिती बघून काय वाटतंय? खूप बदल झालेला आहे. पूर्वीच्या राजकारणाची पद्धत आणि आजच्या राजकारणाची पद्धत खूप, आता आपण पाहतो मीडियाचा सारास वापर आहे, वर्तमानपत्राचा सारास वापर आहे, इतर नवीन नवीन पायंडे त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि एकदम जलद झालेलं आहे की आज जर आपण कुठं काही केलं तर एका सेकंदात कळतं की यांनी काय केलेलं आहे. बरोबर आहे, इतकं जलद. आणि त्याच्यामुळे लोकांचं एकदम असं बारकाईने लक्ष असतं नेत्यांकडं की काय करतात काय नाही. तुमची प्रतिमा चांगली करायचं सुद्धा त्याच्यातून निष्पन्न होतं आणि तुमची प्रतिमा वाईट करायचं सुद्धा त्यातून निष्पन्न होतं. बरोबर आहे. एका अर्थाने हा तोटा की फायदा? राजकारणा दृष्टीने फायदाच म्हणलं पाहिजे ना. बरोबर. नेता जो समाजात राहतो त्याने तर चांगलंच राहिलं पाहिजे, लोकांमध्ये त्याची प्रतिमा चांगली पाहिजे. आणि ही प्रतिमा चांगली आहे का वाईट आहे हे तो मीडिया झालं तर नवीन नवीन जे गोष्टी निघालेल्या आहेत याच्यातूनच लोकांना दिसतं ना. सर, नगर जिल्ह्याकडे अशी काय जादू आहे की नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी असतो, काय? अहो, पूर्वीपासूनच हा यशवंतराव चव्हाणच्या काळापासूनच हा जिल्हा कसा झालेला आहे, साखर सम्राटांचा जिल्हा आहे. बरोबर. या जिल्ह्यामध्ये मोठमोठाले नेते झालेले आहेत ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण हलवलेलं आहे, असे खूप मोठमोठे लोक आहेत, दिग्गज लोक झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं नगर जिल्ह्याचा हा दबदबा नेहमी सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्र लेबलवर जो भी मुख्यमंत्री मनुष्य राहिलेला आहे त्याला नेहमी नगरची मदत घ्यावी लागलेली आहे, लक्ष द्यावं लागलं. हा, आणि त्याचा काही चांगला फायदा झालेला आहे, काही लोकांनी त्याचे गैरफायदे घेतलेले आहेत. वास्तविक पाहता इतके मोठमोठे दबदबा असणारे लोक जे असताना सुद्धा नगर जिल्ह्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, खेदाची गोष्ट आहे. हो, खेदाची गोष्ट आहे. वर्षानुवर्ष खासदारकी त्यांनी मिळवली, वर्षानुवर्ष मंत्रीपद त्यांनी भोगले, परंतु लोकांच्या समस्या तशाच आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या तशाच आहेत. सांगा ना तुम्ही, आज जे आत्महत्या होऊ राहिल्या आहेत हा त्याचाच परिपाक आहे ना. या लोकांनी कुठंतरी दुर्लक्ष केलेलं आहे आणि दुर्लक्ष केल्यामुळं ह्या गोष्टी आज त्याचा परिपाक झालेला आहे. आता काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा म्हणजे डॉक्टर सुजय विखे भारतीय जनता पार्टीत गेले, त्यांना तिकीट मिळालं आणि राष्ट्रवादीकडून संग्राम जगतापांचं नाव पुढे आलं. आता खरी लढत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे सुजय विखे अशी होणार का, किंवा अजून याच्यामध्ये काय पैलू आहेत? अहो, आता ही लढाई जी आहे ना ही पक्षी लेबलची लढाई. बरोबर. काय कोणासंग व्यक्तिगत काय वैर नसतं, कोणी कोणाचं दुश्मन नसतं. निवडणूक झाल्यावर सगळे गोष्टी सोडून द्यायच्या असतात. आता या ठिकाणी कसं आहे की पक्षाने संग्राम भायांना उमेदवारी दिलेली आहे. संग्राम भायांना का उमेदवारी दिलेली आहे? तरुण आहे, होतकरू आहे, धावपळ करू शकतो. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी कळतात. बरोबर. की नगर शहरामध्ये आमदार असताना संग्राम भायाची काय प्रतिमा आहे, महापौर असताना संग्राम भायाची काय प्रतिमा होती, संग्राम भायांनी काय कामं केलेले, संग्राम भायांनी विकासाच्या बाबतीमध्ये काय योगदान आहे, संग्राम भया जे वडीलधारी माणसं येतात, महिला मंडळी ज्या येतात, भगिनी ज्या येतात, यांच्यासंग वागण्याची पद्धत कशी आहे, लोकांसंग अप्रोच कसा होतो. बरोबर. किती वेळ राजकारणाला देतो, काही इतर उद्योगधंदे करतो आणि मग राजकारणाला वेळ देतो, या सगळ्या गोष्टीचा पवारसाहेब म्हणजे अहो जाणता राजा आहे. आज मोठमोठाले लोक त्यांचं त्या ठिकाणी सल्ला घेतात आणि त्या लोकांच्या डोक्यातून ही कल्पना निघाली की या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप एकदम फिट आहे. पवारांचं त्या संदर्भात वक्तव्य आलं होतं की संग्राम मधला नम्रपणा भावला म्हणून. हे तर खरंय, त्यांच्या आजोबापासूनच ही देणगी आहे. बलबी मानणं हे वारकरी संप्रदायाचे, वारकरी संप्रदायाचे असल्यामुळं त्यांचे ते सगळे सगळ्याच गोष्टी शाकारी माळकरी जे तत्व आहे वारकरी संप्रदायाचे. समोर एखादा लहान मनुष्य जरी दिंडीत दिसला त्याच्या पाया पडतात. ही संस्कृती त्याच्यामुळं ऑटोमॅटिक हे लवचिक आहेत. आज आता आम्ही जेवढे जुने लोक आहेत काकांच्या बरोबर राहणारे सगळ्यांचा रिस्पेक्ट करतात. आज समोरचं घटना पहा तुम्ही,
आज राजकारणामध्ये एखाद्या मोठ्या माणसाचा मुलगा झाला ना, उर्मटपणा असतो अंगामध्ये. बरोबर आहे. पवार साहेबांनी त्याच्यावरच प्रकाश टाकला की एक शांत स्वभावाचा आहे, नम्रता आहे, आज्ञाधारक आहे. राजकारणात आज्ञाधारकपणा खूप लागतो. बरोबर. जे लोक आज्ञाधारक नाही राहिले ते लोक मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकले नाहीत. म्हणून त्यांनी हा गुण हेरला की हा प्रामाणिक आहे, एकनिष्ठ. आपण पाहतो अनेक लोक आता एकनिष्ठ नाही राहू शकत. आज यांचा जर इतिहास पाहिला, यांचे आजोबा राजीव गांधीशी एकनिष्ठ नाही राहिले. यांचे वडील आता तुम्ही सांगा मंत्रीपद दिले, विरोधी पक्ष नेतापद दिलं, आज काय बोलतात, कसं वागतात, हे सोनिया गांधीशी एकनिष्ठ नाही राहिले. आज यांचा मुलगा वडिलाच्या वडिलाला काय सांगतो, मी यांना विरोधी पक्ष नेता मी केलं, यांना मुख्यमंत्री मी करण, हे किती घमंड. म्हणजे तुम्ही या ठिकाणी राहुल गांधीला सुद्धा मानत नाही. ज्या पक्षाच्या जीवावर तुम्ही मोठं होता, ज्या पक्षाला हात धरून तुम्ही नाही का तुमची सगळं डेव्हलप करून घेतलेली आहे, त्या पक्षाला नाही जुमानायचं, हे नेतेला मंजूर नाही आहे. आजपर्यंतच्या राजकारणामध्ये यांनी या नगर जिल्ह्यामध्ये जे जे पेरलं ते सगळं उघणार आहे, ही नियती आहे. तुम्ही ज्या ज्या लोकांना ताकदीच्या राजकीय ताकदीच्या जोरावर या मतदारसंघामध्ये पाडलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी बाबा भोसला पाडलेलं आहे. आज या ठिकाणी तुम्ही एक चांगला होतकरू तरुण असा राजूदा भाऊ, सगळे त्यांना राजाभाऊच म्हणतात, राजाभाऊ राजळे, एक चांगल्या माणसाचा या ठिकाणी अंत किती दुर्दैवी झाला पाहा तुम्ही. राजकारणामध्ये असे माणसं राजाभाऊसारखे, संग्राम भैयासारखे असे लोक निर्माण होणं फार अवघड असतं. अनेक लोक कसे असतात की व तेवढ्यापुरतं राजकारण करतात. 24 घंटे यांनी याच्यात झुकून दिलेलं आणि त्या माणसाचा शेवट कसा झाला तुम्हाला माहिती आहे. यांना कुणी कुणी शब्द दिले, शब्द देऊन त्यांची फसवणूक केली, 2 निवडणुकीत त्यांना पाडलं, हे कुणी केलं. आज तुम्हाला सांगतो पाथडीसारखे, शेवगावसारखे अनेक ठिकाणी लोक म्हणतात की राजाभाऊंना जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर संग्राम भायला विजय करा, हे स्लोगन सुरू झालेले आता. बरं. पण सर, राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीय जनता पार्टीचे काही मुद्दे भावले, त्यांचा विकासाचा मुद्दा भावला असं सुजय विखेंनी म्हटले आणि म्हणून मी प्रवेश केला असं ते म्हणतात. अहो आता हे लोक इतके हुशार झालेले आहेत, लोकांना कळतं. रात्रीतून चमत्कार झाला. हां अहो, तुम्ही काल परवापर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय काय लाखोल्या वाहिल्यात हे सगळे लोकांनी पाहिलेले. तुम्ही भाजपला काय काय नावं ठेवलेत, आरएसएसला कशा आरएसएसबद्दल काय काय बोललेत, आणि रात्रीतून तुम्हाला आरएसएस चांगला वाटायला लागला, रात्रीतून पंतप्रधान तुम्हाला एकदम भारी वाटायला लागले, आणि एका रात्रीतून इतक्या वर्षाची निष्ठा असलेला काँग्रेस पक्ष एका रात्रीतून वाईट वाटायला लागला तुम्हाला. हे कशाचं दोतक यांना, हे लोक आहे ना तुम्हाला सांगतो सत्तेशिवाय राहू शकत नाही आहे. सत्ता म्हणजे यांचा प्राण आहे, सत्ता काढून घेतली यांची ना तर यांची अवस्था एकदम खूप वाईट होणार आहे तुम्हाला सांगतो. मग आता भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा विकासाचा मुद्दा पुढे येतोय, तर राष्ट्रवादी नेमका कोणत्या मुद्द्यावर आता ही निवडणूक लढवणार? अहो या मतदारसंघात विकासावर कुठं बोलू राहिलेत, ते काय करू राहिलेले आहेत. यांचं पॅटर्न बिटर्न काही नाही, फक्त पॅटर्न काय असतं, वैयक्तिक ह्याच्यावर यायचं, वैयक्तिक ह्याच्यावर आघात करायचं, सांगा काय विकास केला, उदाहरणं द्या. अरे तुम्ही कोण आहेत मागणारे, जनता जनार्दन मागणारी आहे, माहितीच्या अधिकारामध्ये आज सगळीकडे उपलब्ध होतो. हां तुम्ही टर्न देता, तुम्ही सांगा आता, तुम्ही ज्या पक्षाला शिव्या शाप दिले ना आत्तापर्यंत भाजपला, आता तुम्ही सांगा काँग्रेस कशी वाईट आहे. ज्याच्या जीवावर तुम्ही बोलता ना की काँग्रेसच्या जीवावर इतके दिवस बोलत होते, आता तुम्ही सांगा काँग्रेस कशी वाईट आहे, काँग्रेसचे धोरणं कसे वाईट आहे, हे सांगा. आम्ही तुम्हाला सांगतो ना काँग्रेस काय. हां तुम्ही आज लगेच साक्षात्कार झाला आणि तुम्ही सांगायला लागले की भाजप चांगलं आहे. अहो तुम्ही विसरलेत की या भाजपच्या सरकारने मागच्या वर्षी लोकांची फसवणूक केली, शेतकऱ्यांची फसवणूक केली. आज शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजार भाव आहे का? आज शेतकऱ्याचा यांनी 7-12 कोरा केला का? हां तुम्ही ते राहिली गोष्ट बाजूला, आणि आम्ही ह्यांना दत्तक घेतलं, आम्ही त्यांना दत्तक घेतलं. अहो तुम्ही महाराष्ट्र लेबलचे राजकारण करणारे तुमचे कुटुंब, तुम्ही कोणत्या पद्धतीने बोलायला पाहिजे तुम्ही? हां तुम्ही काय केलं या ठिकाणी, महाराष्ट्र हलवला, विरोधी पक्ष नेते राहिले त्यांचे घरातले पालक, महाराष्ट्र हलवला का? तुमची एकदम मिली भगत केलेली मुख्यमंत्र्याबरोबर, त्यांच्यावर फक्त भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि नंतर गप बसायचं, तडजोड करून घ्यायची. म्हणजे ज्या पक्षामध्ये राहिले ना त्या पक्षाशी कधीच एकनिष्ठ राहिलेले नाही समजा सांगतो. कधीही पक्ष ज्या पक्षात राहायचे त्याच्या विरुद्ध लोकांना मदत करायची आणि स्वतःच्या पक्षातल्या लोकांना पाडायचं ही त्यांची केळी. त्याच्यामुळे हे भाजपचं जे अजेंट आहे ना त्याच्यावर निवडणूक लढून नाही राहिलेले आहेत, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढून नाही राहिलेले आहेत. आम्ही
आता कसं आहे, यांनी प्रश्न केले आम्हाला उत्तर द्यावं लागतं. पण त्यांनी दाखले दिले ना की रुग्णालयाच्या माध्यमातून एवढे एवढे शिबिरं झाली, इतक्या लोकांनी त्याचा लाभ घेतला किंवा शिक्षणाच्या संधी दिल्या विखे पाटील फाउंडेशन. अहो जर असं जर अशा सेवेवर जर खासदारकी असती तर मग आनंद ऋषी हॉस्पिटल म्हणले अनेक डॉक्टरांनी उभं राहिलं पाहिजे. आज सगळ्यात चांगली सुविधा आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आहे. आज हे राजीव गांधी असतेन पण इंदिरा गांधी असतेन यांच्या काळापासून हे चाललेले आहे महाराष्ट्र शासनाकडून म्हणा सरकार असताना. किंवा 1.5 लाख रुपये ज्यांचं उत्पन्न आहे, 50,000 ज्यांचं उत्पन्न आहे, त्या लोकांना मोफत ऑपरेशनची सोय ही शासनाने केलेली आहे. आणि ही स्कीम मला वाटतं राजीव गांधींच्या नावाने आहे, त्याचं नाव आता बदलले त्या लोकांनी. तर ही राजीव गांधींच्या नावावर स्कीम होती, त्याच्यामुळे हे लोकांचे मोफत ऑपरेशन करायला लागतात. आणि जे चॅरिटेबल ट्रस्ट असतो त्याला बंधनकारक आहे की तुम्ही अशा लोकांचं मोफत हे ऑपरेशन करायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून तुम्ही ऑपरेशन केले. आता समजा तू आता आमचं आयुर्वेद कॉलेज आहे, आमच्या आयुर्वेद कॉलेजमार्फत आम्ही वर्षातून गुणेशास्त्री जयंती असती, अरुण काकांचा वाढदिवस असतो, संग्राम भायांचा वाढदिवस असतो, आम्ही 8-8 दिवस शिबिर घेतो ना. पोटाचं शिबिर घेतो, डोळ्याचं शिबिर घेतो, कानाचं शिबिर घेतो. आणि याचं ह्या त्या पिरियडमध्ये आम्ही सुद्धा सगळे ट्रीटमेंट फुकट देतो, औषधं देतो त्या ठिकाणी आम्ही. त्याचे ऑपरेशन असतात, बाहेरचे सुद्धा डॉक्टर येतात त्याचे ऑपरेशन करतात. आता हा सेवाभावी संस्थेचं काम आहे, हे काय राजकारणाचा विषय नसतो ना. तुमच्याकडे सांगायला काही नाही आहे, त्यामुळे तुम्ही काय केलेलं आहे प्री प्लॅन काय यांनी फक्त या बाबतीत प्री प्लॅन केलं की आता आपल्याला नगरमध्ये दक्षिणेमध्ये जायचं आहे, या ठिकाणी जाऊन नाही का लोकाला असं जे पूर्वी गोलमाल करत आलेले तसंच आता गोलमाल करायचं. आता कोणी पाहिलं तुम्ही किती लोकांचं हे केलेलं आहे. आमच्या नगर शहरामध्ये सगळ्याला माहीत आहे दरवर्षी आम्ही या ठिकाणी शिबिर घेतो, रक्तदान शिबिर घेतो, अनेक ऑपरेशन फुकट करतो. आता यांचे तुम्हाला सांगा, यांचे जे मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, इथं तुम्ही कोणत्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला ॲडमिशन दिलं हो? किंवा एखाद्या नागरिकाने येऊन सांगावा की या ठिकाणी माझं बिगर डोनेशनचं ॲडमिशन झालेलं आहे. आज आपल्याला माहीत नाही पण आपण बाहेर लोक चर्चा करताना ऐकतो की बा आम्हाला इतके इतके त्या ठिकाणी डोनेशन लागत होतं, आम्ही नाही ॲडमिशन घेऊ शकलो. पण मी तुम्हाला अभिमानाने सांगेन आमच्या आयुर्वेदला अरुण काकाची कशी असती की जर त्या गरीबाच्या मुलाची जर हुशार असेल त्याची इच्छा आहे ना डॉक्टर व्हायची तर अरुण काकाने डॉक्टर केलेले आहेत, हे उदाहरणं आहेत. आणि हे त्यांनी आव्हान दिलं ना तर मी सिद्ध बी करून दाखवीन. अरुण जगताप हे व्यक्तिमत्व असं आहे, संग्राम जगताप हे असं व्यक्तिमत्व आहे. अव यांनी सगळं आयुष्य लोकांसाठी घालवलेलं आहे, हे काही कमवण्यासाठी राजकारणामध्ये नाही आलेले आहेत. संग्राम भाई तर पूर्ण वेळ राजकारण, लोक उपयोगी लोकांची सेवा करणे, लोकांसाठी धावपळ करणे, लोकात जाणे, त्यांच्या समस्या काय पाहणे, त्याचा निपटारा करणे. आणि म्हणून ही लोकप्रियता आहे, ही लोकप्रियता होती म्हणूनच संग्राम भाईंनी पूर्वी प्रेरणा प्रतिष्ठान स्थापन केलं. प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आनंद ऋषी जो परिसर आहे आज आपण पाहतो, सगळे झाडं बिडं त्यांनी लावलेले आहेत. आज पहा काय निसर्ग सौंदर्य दिसतं तिथं. आणि ते त्या ठिकाणी सुरुवात केल्यानंतर वार्डाला उभं राहण्याच्या अगोदर त्यांनी विकास केला. पालिकेमध्ये जाऊन चक्रा मारून आयुक्तांना तिथं नेऊन तिथलं पुलाचं काम केलं, त्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग लोकांनी त्यांना निवडून दिलं, निवडून दिलं तर प्रचंड मताने निवडून दिलं. पण आता नगर दक्षिणचा जर आपण विचार केला तर दोन्ही पक्षांनी विकासाचा मुद्दा पुढे केलाय, तरीही नगर दक्षिणसाठी काय मुद्दे आहेत की ज्याच्यावर निवडणूक केंद्रित होईल, काय विकासाचे म्हणजे काय अजून विकास व्हायचा बाकी आहे किंवा काय मुद्दे असतील निवडणुकीचे? मुळात हे निवडणुकीचं वेगळ्या दिशेला भरकटून राहिलेले आहेत. यांची ही टेंडन्सी आहे खऱ्या मुद्द्याला बगल द्यायची. तरी मग काय खरे, आज भाजपच्या विरोधामध्ये सगळं वातावरण आहे शहरामध्ये तर एकदम म्हणजे संग्राम भाईच्या कामामुळे तर त्याच्या मागे लोकच आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये तुम्ही जाऊन पहा, दुष्काळ आहे, छावण्या नाहीत, प्यायला लोकांना पाणी नाही आहे, त्या ठिकाणी शासनाने फसवणूक केलीची भावना त्याच्या चेहऱ्यावर आहे. 15 लाख रुपये तुम्ही देतो म्हणले, कोणाला 15 लाख रुपये दिलेले नाहीत. आज पेट्रोलचा खर्च काय झाला, डिझेल काय झालं, काँग्रेसच्या काळामध्ये डिझेल त्या ठिकाणी 55 रुपये लिटर होतं, पेट्रोल त्या ठिकाणी 65 रुपये लिटर होतं. आज ह्याचा जो भाव वाढ झालेली आहे, त्यांनी त्या काळामध्ये काय तांडव केलं होतं, सुषमा स्वराज असतेन, स्मृती इराणी असन, जेटली असते, यांनी काय इतकं मोठमोठ्याला तांडव केलं की खूप मोठं भारतावर अन्याय झाले नाही. आणि लोकांना वाटलं की आता हे जादूची कांडी फिरून काहीतरी वेगळं करतील. हां, आणि पाहिलं तर आज तुम्ही पहा सगळं गगनाला भाव भिडलेले आहेत. आणि ह्याच्यामुळं सगळी महागाई वाढली नाही ना. गॅसची टाकी पहा 400 रुपये असताना हे नाही का आदळत होते टाक्या, आज 800 रुपये झाले, तोंडातून ब्रश शब्द काढायला तयार नाही आहे.
पेट्रोल 100 रुपयाच्या जवळपास जाईन आता. हे मुद्दे आहेत ना. पण आता मला सांगा, एक्झिट पोल भाजपलाच आज सपोर्ट करतो? नाही नाही नाही, हे चुकीचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही चॅनल चालवता, कसं काय हे रिपोर्ट येतात. तुम्ही एक पहा ना, विकासाचा मुद्दाच तुम्हाला सांगतो ना, की महाराष्ट्र शासनाने सांगितलं होतं की प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह करू. आज आमचा सगळा दुष्काळी भाग आहे ना दक्षिण. आज इथं मुलं शिकायला येतात, खोल्यावर राहतात बाहेर. दुष्काळ परिस्थिती, खोल्याचं भाडं कसं परवडणार त्याला, कसं काय करणार. या वस्ती तुम्ही विरोधी पक्ष नेते होते, तुमचे घरचे पालक. मग यांचं काम नव्हतं का त्या ठिकाणी तुमच्या ताकदीचा उपयोग करायचा? आणि या ठिकाणी महाराष्ट्र यांनी घोषणा केलेली आहे, इथं वसतिगृह करायचं. तुम्ही सांगता आम्ही आरटीओचं वास्तू केली, त्याचा काय उपयोग हो? आरटीओ कार्यालय अजून बी आहे, त्या जुन्या ठिकाणीच चालू आहे. ते काय किती आहे, 2 मिनिटाचा बी फरक नाही आहे. चला ते 10-15 किलोमीटर असतं, आणि मग तुम्ही नाही का लोकांच्या हाते हाकेच्या अंतरावर आणलं, मग फरक झाला असता. हां, तुम्ही पहा ना, अरुण काका जगतापांना हिशोब मागतात, संग्राम भाया जगतापांना विकासाचा हिशोब मागतात. अहो, संग्राम भैयाचं महापौर कारकिर्दीपासून पहा, विकासाचा अजेंडा चढत गेलेला आहे. आता तुम्हाला सांगतो, वर्षानुवर्ष आमच्या वारुळाचा मारुतीच्या इकडचा पूल पडायला झालेला होता. विजन की नाही, ह्या पूल झाला पाहिजे, इथून निंबळकपर्यंत वाहतूक आहे. सारसनगरचा पूल केला ना, त्या ठिकाणी टिळक रोडचे रस्ते असते, तुमच्या उपनगरातले रस्ते असते, कुठे ते यश पॅलेस रस्ता असन, आमच्या इकडचा बालिकाश्रम रस्ता असन, अनेक चांगले चांगले रस्ते. ज्या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य आहे त्या ठिकाणी लाईटीचं साम्राज्य, ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही त्या ठिकाणी पाणी पोहोचवलेलं आहे त्यांनी. फेज 2ची योजना 116 कोटीची त्यांनीच आणलेली, आणि आज जवळजवळ 9 वर्ष झाली ती आज पूर्ण होऊ राहिलेली आहे. अमृत योजना सुद्धा त्यांनी 260 कोटीची अमृत योजना केंद्रातून मंजूर करून घेतली होती मनमोहन सिंगाच्या वेळेस. थोड्याच कालावधीने त्या ठिकाणी काय झालेलं की सत्तांतर झालं. सत्तांतर झाल्यानंतर या लोकांनी ती योजना बंद करून टाकली ना. 1.5 वर्ष मेहनत घेतली या शहरासाठी, आणि नंतर काय केलं, आजूबाजूचा परिसर बी घेतला त्याच्यात, आजूबाजूचा परिसर कट केला. परत दुसरी योजना त्यांनी पाठवली, ती आता 130 कोटीची योजना, ती अमृत योजना म्हणून आलेली आहे. तिचं सुद्धा आता वाटोळं झालेलं आहे. या लोकांच्या फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं. संग्राम भायांनी या शहरासाठी जितका निधी आणला, याच्या अगोदर जे 25 वर्ष आमदार होते त्यांनी तरी आणला का? 1 रुपयासुद्धा नाही आणला. ते मंत्री बी होते, 25 वर्ष आमदार होते, सभागृहात कधी बोलले का? अहो, सभागृहामध्ये संग्राम भाया ज्या ज्या वेळेस बोलले त्या त्या वेळेस ते प्रश्न मार्गी लावलेले. आज आपण पाहतो सभागृहामध्ये सेना नदीचा प्रश्न मांडला होता, 2 वर्ष सतत मांडत राहिले, आणि आज सिन्हा नदीचा श्वास मोकळा झाला. नाही तर आज आम्हाला, तुम्हाला सांगतो, इतकी दुर्गंधी त्या परिसरात यायची, इतके डासाचं साम्राज्य होतं. आज आम्हाला तिथं व्यवस्थिशीर वाटतं ना. हा विकासच आहे ना. पण तरी संग्राम जगतापांचं राजकारण हे नगर तालुका किंवा नगर शहरापुरतं मर्यादित आहे असं बोललं जातं. हो, हे अफवा आहे. आता मला एक सांगा, श्रीगोंदामुळं त्यांचा तालुका, श्रीगोंदा तालुक्यामधून त्यांचे बंधू 2 जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यांची भाऊजाई जिल्हा परिषद सदस्य झालेली आहे. मग ही आता अफवा नाही का? श्री आज पूर्वी तुम्हाला सांगतो, अरुण काकांचे वडील हे लकी हॉटेलवर बसायचे. श्रीगोंदेकरांना एक त्या ठिकाणी आधार होता की जर शहरात आपल्याला काही अडचण जर आली तर बलबी मान्ना आहेत, अरुण काका आहेत, आणि तो आधार आज पण ते देतात. तुम्हाला सांगतो, श्रीगोंद्यामध्ये कोणी कुठेही राहू, परंतु संग्राम भैयाला प्रचंड लीड त्या ठिकाणी मिळणार आहे. मला हे 23 तारखेला निवडणूक आहे बघा, 20 तारखेपर्यंत फक्त लोक यांच्याबरोबर दिसतील तुम्हाला. मी तुम्हाला मागायची सांगितलं, जे पेरलं ते उगवणार आहे. बरोबर काय, यांनी जे जे पेरलं, ज्यांना ज्यांना पाडलं, ठीक आहे. आज काही लोक पक्षाच्या अडचणी बरोबर तुमच्यावर राहतील, काही लोक लोणीच्या अपेक्षेने तुमच्या बरोबर राहतील, परंतु 20 तारखेनंतर तुम्हाला सैरा बहरा करून जर या मतदारसंघाने जर सोडलं नाही तर मग तुम्ही मला बोला. तुम्ही गेल्या काही दिवसामध्ये टोपीचा विषय फार चर्चेला गेला, म्हणजे कर्डिलेनचा विषय, तर नेमकं काय ही टोपी कुणाच्या बाजूने जाणार, काय तुम्हाला काय वाटतं? आता बघा, शेवटी ते त्यांच्या पक्षाचं काम करू राहिलेले असं ते म्हणतात. ऐका ना तुम्ही, ते त्यांच्या पक्षाचं काम करू राहिलेले. संग्राम भायांचे ते सासरे आहेत, ज्याला त्याला आपलं आपलं वैयक्तिक राजकारण करायचं. हे मधल्या काळात अनेक अफवा बी होत्या की कर्डिले साहेबांबरोबर संग्राम भाया बी भाजपमध्ये जाणार. गेले का भाजपमध्ये? का? तर त्यांना त्यांचं राजकारण आहे, आम्हाला आमचं राजकारण आहे. संग्राम भैया हे पवार घराण्याशी त्या ठिकाणी एकनिष्ठ आहे, राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहे, तिथंच राहिलेले आहेत ते. हा, त्याच्यामुळं कुणी कोणाचं नाही. हा, इतकं आहे की तुम्हाला सांगतो, आता ज्या घडामोडी घडून आलेल्या आहेत त्यांच्यावर आमचं बारीक लक्ष आहे. बरोबर, तुम्ही पहा, कालच एक मेळावा झाला तालुक्यामध्ये.
आज ते भी यांचा प्रचार करते, दुसरे लोक भी धनुष्यबाणवाले भी यांचा प्रचार करते, त्याच्यावर टीका झालेली भरपूर मोठी. बरोबर. आणि ही ज्यावेळेस टीका होत असती ना, तर खालचे कार्यकर्ते असतात ना, नेत्याला मानणार असतात. बरोबर. ते मग नेत्याचं बी ऐकत नाहीत. जर त्या म्हणत ते त्या लोकांचं म्हणणं कसं असतं कार्यकर्त्याचं, की आमच्या नेत्याचं जर तुम्ही मान ठेवत नसतंय तर आम्हाला काही घेणं देणं नाही, मग ते नेत्याचं बी ऐकत नाही आणि मग वाट सुटून तिकडे सुरू होतात. मग आता हे किंगमेकरची भूमिका कशी असेल? किंग मेकरची भूमिका नाही हे तर ते त्यांचं म्हणतात. हो, आमच्या इकडे तर किंग मेकर राष्ट्रवादी पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आहे, हे दोन्ही पक्ष आमच्यासाठी किंग मेकर आहे. त्याच्यामध्ये जोगेंद्र कवळेचा गट भी आहे, इतर जे घटक पक्ष आहेत ते आहेत. हे पक्ष जी आघाडी आहे ना आमची, ही किंग मेकर आहे. ह्या आघाडीच्या मार्फत आम्ही देणार आहे ना. आम्हाला श्रीकृष्ण झारखा वरद असतं पवार साहेबांचं आहे. बरोबर. पवार साहेब इथं येऊन गेले, तिथंच ही लीड सुरू झालेला आहे. ज्यावेळेस पवार साहेब असतील, अजित दादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, हे ज्यावेळेस परत येते ना एकदा, तर तुम्हाला सांगतो संग्राम भाया खूप पुढे गेलेले असतील. आता निवडणुकीला काहीच आठवडे बाकी आहेत, तर ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी जिंकणं किती अवघड, किती सोपं, काय वाटतं? अवघड नाही. इथं काय संग्राम भाया जगदापाला काय बळी द्यायला उभं नाही केलेलं आहे. पवार साहेबाला विश्वास आहे की इथं संग्राम भाया जगताप निवडून येऊ शकतात. त्याचे अनेक पैलू आहेत. संग्राम भाया एक बघा शांत संयमी धावपळ करणारा, दिवसभर लोकांचे कामं करण्याचा त्याच्या डोक्यामध्ये विषय असतो. एखाद्याने फोन केला की भैया असं असं काम आहे, तर त्यांच्या डोक्यात असतं की लगेच ह्याचं काम कधी होईल, काम झाल्यावर त्याला कळवतात. आता साधारण तुम्हाला सांगतो, अनेक लोक ॲडमिशनसाठी येतात, त्याचं ॲडमिशनचं काम झालं ना तर संग्राम भैयाच्या ऑफिसमधून त्याला फोन जातो की तुमचं काम झालेलं आहे. बरोबर. एखाद्याचं एखादं काम केलं ना त्याला फोन करतात की तुमचं ते काम झालेलं आहे. म्हणजे इतका फॉलोअप आहे त्यांचा. आणि ही लोकप्रियता काय एका दिवसात मिळते का? हो, इथं रात्रंदिवस कार्यकर्त्यात राहावं लागतो. ही निवडणूक येणं ही तरुणांच्या हातात असते. तुम्ही पहा, आता भाषण करताना संग्राम भायांचा चेहरा, भाषण करताना पानविरोधी लोकांचा चेहरा पहा, ह्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं. संग्राम भाया हसत हसत बोलतात, टेन्शन नाही आहे. का? मागं फळी आहे. बरोबर. ही फळी आहे आणि ह्या फळीच्या आधारावरच माणूस या ठिकाणी काय करत असतो, बोलत असतो. त्याच्यामुळं ही निवडणुकीचं कसं आहे, त्यांना असं काही टेन्शन नाही, प्रयत्न करावा लागतात, माणसं मिळवा लागतात. आज अरुण काका जगताप यांचा असा स्वभाव आहे, या माणसाने आयुष्यात कधीच दुश्मनाला सुद्धा दुखवलेलं नाही आहे. जर दुश्मन एखादा त्यांच्या जर दरवाज्यात गेला ना एखादं काम घेऊन, तर काकांचा स्वभाव असं आहे त्याला आठवण करणार नाही, त्याला चहा पाणी करून त्याचं काय काम इथे मार्गी लागणार. आज त्याच्यामुळं तुम्ही पहा ना, अनेक विरोधी पक्षातले लोकसुद्धा त्यांच्याजवळ आहेत. आणि या निवडणुकीमध्ये ते एक बेनिफिट फार मोठं मिळणार आहे. सगळ्या पक्षातले लोक अरुण काका जगताप यांच्याकडं पाहून आहे ना, तुम्हाला सांगतो खूप मोठं मतदान होणार आहे. हे 20 तारखेनंतर समोरच्या उमेदवाराला समजन काय आहे काय नाही. म्हणजे निवडणूक एकतर्फीच आहे म्हणायचं. आता हे हळूहळू होत चालणार, हळूहळू एकतर्फी होत चालणार. यांना कळणार सुद्धा नाहीये की आपलं लोणी कधी वितळलं. तर हे होते अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. प्रवक्ता कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अरविंद शिंदे. तर अशाच अनेक व्यक्तींसोबत आपण भेटणार आहोत, निवडणुकीच्या नंतरही आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत. तोपर्यंत या कार्यक्रमामध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर आल्याबद्दल. नमस्कार.